प्रत्येक वेळेस तोच कसा चुकेल? प्रत्येक घरात घडणारी गोष्ट नक्की पहा, ऐका तर मग। प्रीती गणेश दोघांच्या सुखी संसारात कशाचीच कमी नव्हती। दृष्ट लागावी असा संसार होता दोघांचा। प्रीती दिसायला सुंदर, नीटनेटकर हनीमान, फॅशनची जाण असलेली, स्वभावाने थोडी हट्टी, वरदेखल्या गोष्टींना महत्त्व देणारे, आणि गणेश मन मिळावू सुस्वभावी। संसार वेल दोन निरागस गोड लेकरांमुळे भरलेली होती, त्यामुळे घराचं खऱ्या अर्थानं गोकुळ झालं होतं। सून पत्नी आई बहीण रूपात घरात लक्ष्मी नांदते म्हणतात। गृहलक्ष्मी रूपात घरातली स्त्री सुखी असावी। ती सुखी असली की सुख तारात पाय घड्या घालते, आणि घरातली स्त्रीचं समाधानी नसेल तर सगळं असूनही घरात शांतता नांदत नाही। असमाधानी वृत्ती, एकमेकांचं अनुकरण करण्याची सवय घरातल्या आनंदी वातावरणावर परिणाम करून जाते। चला तर बघू प्रीती आणि गणेशच्या संसारात काय चालले। स्वयंपाकघरात घनघोर युद्ध सुरू असल्यासारखे प्रीतीच्या हातून भांडे पडत होते। हे दणादण, छोट्या छोट्या गोष्टीवरून पोरांवर उगाच ती चिडत असल्याचं गणेशला जाणवलं। इतर वेळी हुडदंग मचावणारी पोरं आईचा ओरडा बसू नये म्हणून कोपऱ्यात चिडीचूप बसून होती। ऑफिसमधून आल्यापासून घरात असंच सुरू होतं। डायनिंग टेबलवर ताटाकडे बघून जेवणाचे घास फक्त मुकाट्याने गिळले जात होते। ताटात वाढलेल्या जेवणाने पोटभरीचे काम केलं होतं। लेकरांना सच्चिडीचूप गप्प गप्प बघून गणेशला कससंच झालं। बाळांनो, उद्या शाळा आहे ना, सकाळी लवकर उठायचंय, चला झोपायला, म्हणत तो पोरांना झोपवण्यासाठी बेडरूममध्ये घेऊन गेला। छानशी छोटीशी गोष्ट ऐकवताना सांगितली गोष्टी ऐकता ऐकता दोघेही कधी झोपले गणेशला कळलंच नाही। त्याने दोघांच्याही अंगावरचं पांघरून व्यवस्थित केलं। प्रीतीची इकडे आदळापट सुरूच होती। पोरं झोपली तशी न राहून गणेश स्वयंपाकघरात गेला। प्रीती ओटा आवरत होती, फणफण सुरूच होती तिची। त्याने आणलेला भाजीपाला, निवडून ठेवलेली भाजी फ्रीजमध्ये ठेवायच्या निमित्ताने त्याने फ्रीज उघडला। इकडची वस्तू तिकडे आणि तिकडची वस्तू इकडे उगच करत सरकवली। फ्रीजमधली बॉटल काढून घटाघट पाणी प्याला। प्रीतीच्या मूडचा काहीच थांगपत्ता लागत नव्हता त्याला। न राहून त्यानेच विचारलं, काय झालं तुला, कसली एवढी चिडचिड? सकाळपासून बघतोय गप्प गप्प आहेस, किती ते आदळापट, सणासुदीच्या दिवसात काय ग हे? राग येण्याचं कारण तर कळू देशील मला? प्रीतीकडे एकटक बघत सौम्य शब्दात संवाद साधण्याचा गणेश प्रयत्न करत होता। ओट्यावर होती नव्हती ती सगळी भांडी प्रीतीने बेसिनमध्ये दचडली। तणफणतच ओट्यावरून कापड फिरवलं। माझ्या मेलीचं नशीबच फुटकं, काहीशी बरळतच सिलेंडरची बटणं झटक्यात बंद केली आणि हॉलमध्ये सोप्यावर येऊन बसली। काहीतरी भिनसले गणेशच्या लक्षात आलं होतंच। त्याने टीव्हीवर ती रोज बघत असलेल्या मालिकेचं चॅनेल लावलं आणि रिमोट तिच्या समोर ठेवला। डोकं वगैरे दुखतंय का? कामं जास्ती झालीत का? कुणी काही बोललं का तुला? काही माझंच चुकलं? गणेशने काळजीने विचारलं। अगं काय झालं? तिच्या उत्तराच्या प्रतीक्षेत तिच्याकडे बघत तिच्या बाजूला सोप्यात येऊन बसला। हळूच तिचा हात हाती घेतला। तिने झटक्यातच त्याच्या हातून स्वतःचा हात काढून घेतला। गाल फुगवून शून्य ठरवल्यासारखी प्रीती टीव्हीकडे एकटक बघत राहिली। गणेशही अधूनमधून तिच्याकडे तर मध्येच टीव्हीकडे बघत बसला। ही जीवघेणी शांतता त्याला नकोशी वाटत होती। खरं तर खूप काही सांगायचं होतं त्याला आज। आजची मीटिंग, ऑफिसमधली काट कारस्थानं, मनमिटाव आणि त्यामुळे होणारी त्याची चिडचिड, मन मोकळं करायचं होतं त्याला आज। परंतु काहीच फायदा नव्हता सांगून गणेश गप्पच बसला। मालिका संपली तशी पाय आपटतच प्रीती बेडरूममध्ये गेली। बऱ्याचदा तिच्या पैंजणांची रुंजून दोघांच्या मोहक क्षणांची साक्षीदार असायची। टीव्ही लाईट बंद करून तिच्या पाठोपाठ गणेशही बेडरूममध्ये गेला। बेडच्या एका कोपऱ्यात प्रीती आपल्या जागी एका कडावर झोपली होती। गणेश तिच्या बाजूला येऊन झोपला। हळूच प्रीतीच्या अंगावर त्याने हात टाकला, तिच्या मानेवर हळूच ओट टेकवले।
पुन्हा एकदा तिच्या रागाचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न केला। प्रीतीने झटक्यातच त्याचा हात बाजूला केला आणि कड पलटला। काही नको ही लाडी गोडी, दिखावा आहे फक्त। बायकोला काय हवं नको ते बघितलं का कधी? इतर बायकांचे नवरे बायकांसाठी काय काय करतात आणि एक तुम्ही। काय करत नाही मी, प्रेम करत नाही की काय? तिच्या केसांमधून तो हळूवार बोट फिरवू लागला। प्रेमाने पोट भरलं असतं तर अजून काय हवं होतं? प्रीती रागातच बोलली। सगळं तुझ्या मनासारखं तर चालतं, खायला प्यायला कपडा लत्ता काही कमी करतो का गमी? मग अजून काय हवंय? इतरांची बरोबरी माझ्याशी करणे इतपत झालंय तरी काय? गणेश रागातच बोलला। खायला प्यायला तेवढं पुरेसं आहे का? होऊन जातं का तेवढ्याने? प्रीतीची फणफण सुरूच होती। काळजात जाऊन रुततील अशा शब्दात प्रीती बोलत होती। सणासुदीचे दिवस म्हणे, दिवाळी आली आहे तोंडावर, आपल्या बायकोने साडी घेतली का? साध्या एका शब्दाने विचारलं का तुम्ही? बिल्डिंगमध्ये सगळ्यांच्या जोरदार खरेद्या सुरू आहे बघा। रोज जाऊन मोठमोठ्या पिशव्या घेऊन येत आहेत सगळ्या बायका आणि एक मी, लंकेची पार्वती। लंकेची पार्वती काय ग? चांगले गळ्यात कानात पायात सोने चांदीचे दागिने आहेत ना तुला? आणि खरेदीचं म्हणशील तर झाली ना आपली दिवाळीची खरेदी? पोरांचे कपडे घेऊन झाले आणि तूच नाही का म्हटलं होतं मुलांना मोजकेच कपडे हवेत वाढीच्या वयात छोटे होतात म्हणून? आणि किराणा सामानही आणून झालंय ना? आणखी काय हवंय तुला? कळू दे तरी दे मला एकदा। आणि तुझ्या साडीचं म्हणशील तर पावसाळी सेलमधून घेतल्या ना तू साड्या? चांगले 3-4 घेतल्याचं आठवतंय, दाखवल्या होत्या तू मला। त्यातली एखादी असेलच ना, तीच नेसणार असशील ना दिवाळीला? म्हणून नाही मी विचारलं। घ्यायची होती साडी तर पोरांचे कपडे घेतले तेव्हाच नाही काय बोलायचंस? घेऊन दिली असती ना मी, त्याच्यात काय एवढं? घरातली स्त्री म्हणजे गृहलक्ष्मीचे रूप असते। दिवाळीच्या तोंडावर घरातली गृहलक्ष्मीच जर आनंदी नसेल तर काय फायदा? गणेश थोडा चिडूनच बोलला। मी दिवसभर काम करायचं, दिवसभर बाहेर आणि रात्री घरी यायचं, तर हे असं एवढ्याशा कारणाने रागात येऊन घरातलं वातावरण खराब झालेलं आवडत नाही मला। स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवत गणेशने प्रीतीला शांतपणे समजवण्याचा प्रयत्न केला। गणेशचा रागावल्याचा सूर ऐकताच प्रीतीने मौन सोडलं। जुलै महिन्यात घेतल्या होत्या 4 साड्या, 4 महिने झाले त्याला। त्यातली एक साडी राखीला, एक हरतालिकेला आणि बाकीच्या उरलेल्या 2 साड्या नवरात्रांगाची थीम ठेवली होती महिला मंडळाने। पेपरमध्ये फोटो आले होते आमचे, ते फोटोशूटच्या निमित्ताने नेसले होते। 4 साड्या नेसून झाल्यात माझ्या। सगळ्यांनी पहिल्या त्या साड्या नेसायच्या का मी? त्याच साड्यांवर फोटो निघतात का मग? आजकाल फेसबुक व्हॉट्सॲप स्टेटसवर फोटो टाकावे लागतात, एकच एक साडी नाही का दिसणार मग फोटोत? मला नाही आवडत ते त्याच साड्यातले फोटो, प्रीती ठसक्यात बोलली। आणि आजकाल काही सुंदर इमिटेशन ज्वेलरी आली आहे बाजारात, अगदीच ठसठशीत, स्वस्त आणि मस्त। या चुटुकल्या सोन्याला मागे टाकती ती ज्वेलरी, प्रीती बोलली। मागच्याच महिन्यात नाही का 1 ग्रॅमचं ठसठशीत मंगळसूत्र मागवलंस तू ऑनलाईन? चुटुक बुटुक हल्ली ऑनलाईन शॉपिंगचे पार्सल येतच असतात घरी। ग्रॅमचे काय, ऑक्सिडाईजचे काय, मोत्याचे काय, घेतच तर असतेस ना? आणि एवढं कोण कोणाच्या साड्यांकडे बघतं ग आजकाल? आजकाल बघतोय प्रत्येक कार्यक्रमाला तुला वेगवेगळ्या साड्या हव्या असतात, कपाट साड्यांनी खचाखच भरले, ठेवायला जागा नाही, पण साड्या घेणं काही थांबत नाही तुझं बघ। नकली दागिन्यांवर पैसे कशाला उधळायचेत? काय फायदा ती नकली ज्वेलरी मिरवून? मला ती इमिटेशन ज्वेलरी म्हणजे पैशाचा अपव्यय वाटतो। मी तर कधीच नाही घेत दिवाळीत ड्रेस, कपाटातलाच एखादा कुर्ता पायजमा किंवा एखादा ड्रेस घालतो, मला तर नाही पडत काहीच फरक। आणि माझ्या त्याच कपड्यांमधल्या तुझ्या सोबतच्या फोटोने तुझं स्टेटस कमी होतं असं मला नाही वाटत, गणेश प्रीतीला बोलला। तुम्हाला कोण बघतंय? माणसाच्या कपड्यात काय असतं बघण्यासारखं? तेच असतात, नवे काय नि जुने काय, रंगही तेच
प्रीतीने प्रत्युत्तर दिले. प्रीतीचं साड्या इमिटेशन ज्वेलरी घेण्यामागचं लॉजिक मनाला पटत नसलं तरी उगाच सणासुदीच्या समोर घरात भांडणं नकोत शब्दाने शब्द वाढतो म्हणून अखेर त्याने गप्प बसायचं ठरवून उद्या एक नवी साडी घेऊन ये दिवाळीसाठी म्हणून कबूल केलं. नव्या फॅशनची ऑर्गेन्झा घेऊ की सिल्क साडी जयरीची घेऊ की एक इरकल पैठणी ह्या विचारात प्रीतीने गणेशची लाडीगोडी करत त्याच्या दिशेने कड पलटून त्याच्या कुशीत शिरली आणि प्रतीक्षणात झोपून गेली होती. 1000-2000 का होईना पण हिच्या एका साडीने महिन्याभराच्या बजेटचा धिंगाणा लागणार. महिनाभर ओढाताण होणार आहे या विचारात गणेश मात्र गरगर फिरणाऱ्या पंख्याकडे एकटक बघत महिन्याभराच्या घर खर्चाचा ताळमेळ बसवण्याचा विचारात गुंतला. खरं आहे ना मैत्रिणींनो, किती सहजपणे साड्या घेताना हा रंग तो रंग हे पॅटर्न ते पॅटर्न फॅशन इन आउट ऑफ फॅशन यावरून साड्या निवडतो. बऱ्याचदा कपाटातल्या 1-2 वेळा नेसलेल्या साड्यांना ओल्ड फॅशन म्हणून शिक्कामोर्तब करतो. मोठ्या हौशीने घेतलेल्या 2-4 वेळा नेसलेल्या साड्यांना त्याच त्या फॅशनच्या साड्या एकमेकींच्या अंगावर दिसल्या की त्याच त्या साड्या बघून बोर झाले, पैसे वसूल झाले म्हणत पुढे कधी न नेसण्याच्या लिस्टमध्ये सहज सामील करून टाकतो. हो की नाही? आज खांद्याला खांदा लावून स्त्री घराचा भार उचलत असली तरी ती घेत असलेल्या वर्षभरातल्या अनेक साड्यांपैकी निदान एक साडी तरी नवऱ्याकडे नवऱ्याने घेऊन द्यावी अशी अपेक्षा ठेवतेच ठेवते. आणि यात काही गैर नाही असं मला म्हणायचंय. पण स्त्री नोकरी करणारी असो की साधी गृहिणी, पुरुषांच्या प्रेमाला साड्यांच्या तराजूत तोलणे कितपत योग्य आहे? बर, अमक्याची अमकी दमक्याची तमकी हिच्या तिच्यावरून तिच्या खरेदीवरून अनेकदा बायका नवऱ्यांना सुनावतात. नवरा असावा तर असा, नशीब काढलंस किती ते प्रेम. साड्या दागिन्यांच्या खरेदीवर बायका आपल्या नवऱ्यांना एकमेकींचं उदाहरण देतात. नोकरी करणारी असो की साधी गृहिणी, नवऱ्यांच्या कपड्यांच्या तुलनेत बायकांजवळ जरा जास्तीच साड्या दागिने असतात. हे तरी पटतंय ना? वेगवेगळ्या पॅटर्नच्या नवनवीन साड्या फक्तच आता ट्रेंडमध्ये नाही म्हणून तशाच दुर्लक्षित ठेवून नव्या ट्रेंडनुसार सणासुदीच्या निमित्ताने असो की सेलच्या निमित्ताने बायका साड्या घेताना दिसतातच. परिस्थिती घेण्याजोगी आहे म्हणून फक्तच खरेदीवर पैसा खर्च करणे हा आजचा ट्रेंडच आलाय की काय असंही अनेकदा वाटतं. वरवरच्या दिखाव्याला तर आपण बळी पडत नाही आहोत ना, हा विचार घरातल्या प्रत्येक स्त्रीने करणे गरजेचं आहे. प्रत्येक वेळी पुरुषच चुकतो असं काही नसतं. छोट्या छोट्या गोष्टीवरून भांडणं उकरून काढून घरातलं वातावरण बिघडवणाऱ्या महाबतप्पर स्त्रियाही असतात. बायकांचं साड्या इमिटेशन ज्वेलरीचं वेड अनेकदा पुरुषांना भारी पडतं. कष्टाने कमवलेला पैसा असा उगाच विनाकारण खरेदीवर खर्च होताना बघून त्याला वाईट वाटतं. पण बायकोच्या प्रेमापायी त्याला अनेकदा गप्प बसावं लागतं. अनेकदा त्याची बनियान फाटलेली असते, बुटांना शिवून शिवून घालतो तो. तो घालत असलेला त्याच्या कपड्यांमध्ये कधीच फॅशन आडवी येत नाही. त्याचे कपडे त्याचा स्टेटस सिम्बॉल ठरत नाही कारण आपल्या बायको पोरांसाठी सगळ्या सुखसुविधा पुरवणारा तो मात्र हंतरून पाहून पाय पसरवण्यावर विश्वास ठेवतो. म्हणतात ना, सगळी सोंग घेता येतात पण पैशाचं सोंग घेता येत नाही. तो मात्र रात्रीचा दिवस करून घरादाराच्या सुखद समाधानासाठी अव्याहत चटताना दिसतो. ज्या घरातील पती पत्नी एकमेकांचा आदर करतात, दोघेही सुखदुःखात अडीअडचणीत एकमेकांना खंबीरपणे साथ देतात, त्याप्रमाणे काटकसरीने वागतात, त्याच घरात लक्ष्मी टिकून राहते. अशाच घरात खऱ्या अर्थाने नंदनवन फुलते. फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.